मनमाडमध्ये देखील पावसाचा धुमाकूळ दिसून येतोय. शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आलेत. मनमाडमध्ये सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसामुळे काढणीला आलेल्या मका पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मका, बाजरी तसेच कांदा या पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेतपिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. तर अनेक ठिकाणी सोमवार रात्रीपासूनच विद्युत पुरवठा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी, पाहूयात. काल रात्री मनमाडचं नांदगाव चांदवड आदी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपण या चित्रात बघू शकता, आता कालच कांदे लावले असल्याने या कांद्यामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे. या कांदे जवळजवळ 10 ते 15 हजार रुपये पाहिलीचे बियाणे घेऊन ही लागवड करण्यात आली होती. मात्र कालच्या ज्या पावसाने ढग सदृश्य पाऊस पडल्याने या ठिकाणी पूर्ण शेतामध्ये आपण मग चित्र बघू शकता मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून हे जे कांदे हे पूर्णपणे याचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर जी मका आहे ती पण आपण या चित्रात बघू शकतात, पूर्ण ही मका पाण्याखाली गेली असून या मकामध्ये सुद्धा पाणी आहे. ही काढणी झालेली मका आहे. फार सध्या आता काढणी झालेल्या मका आणि बाजरी पिकामुळे संकटात सापडलं आहे. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून याचे दखल घेतली अशी या शेतकऱ्यांची भावना निर्माण झाली. जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड.